प्राध्यापक साई महाशब्दे संचलित शब्द सह्याद्री वक्तृत्व प्रबोधिनी आयोजित शब्द सह्याद्री राज्य स्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा 2020-21 शब्द सह्याद्री महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट वक्ता 2020-21 च्या विजेत्यांची नावं आपण थोड्याच वेळात जाहीर करणार आहोत. तत्पूर्वी स्पर्धेत सहभागी शालेय वयोगटातील तसंच नवोदित वक्त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी संयोजन समितीनं 11 विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर केली आहेत. या उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त विजेत्यांची नावं जाहीर करण्यासाठी आपण निमंत्रित करतोय माननीय प्रकाश भागवत सरांना. प्रकाश भागवत हे सिनेसृष्टीतील लेखक, कलाकार, हास्यवीर म्हणून प्रसिद्ध आहेत. सरांचा हा अल्पसा परिचय. सर झी मराठी वाहिनीवरील हास्य सम्राट 2009-10 या कार्यक्रमाचे उपविजेते होते. प्रकाश लेख, हास्य धमाल या विनोदी कार्यक्रमातून सरांनी श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य केलं. सुपरस्टार या मराठी चित्रपटामधून अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत सरांनी विनोदी भूमिका साकारत सिनेसृष्टीत प्रथम पाऊल टाकलं. महाराष्ट्राला लोटपोट हसवणारा चित्रपट म्हणजे येड्याची जत्रा हा प्रसिद्ध चित्रपट सरांच्या लेखणीतून साकार झाला. त्यानंतर जस्ट गंमत, IPL, फोर इडियट्स यासारख्या अनेक चित्रपटांचे लेखन सरांनी केलं. अभिनय प्रकाश फिल्म ड्रामा करिअर अकॅडमीचे संचालक आहेत. दिवस कसे आले विठ्ठला हे हृदयस्पर्शी गीत झी म्युझिकनं नुकतंच प्रदर्शित केलं आहे. सर शब्द सह्याद्रीचे सन्माननीय सदस्य आहेत. नमस्कार. खरं तर प्राध्यापक साई महाशब्दे आणि मी फार घनिष्ठ मित्र आहोत. यापेक्षा म्हणजे वेगळं सांगायचं झालं तर आम्ही अगदी बालपणाचे मित्र आहोत. खरंच मला साई यांच्यावर आज गर्व वाटतो की आपल्या नावातच शब्द आहे, आडनावात त्या शब्दाचं सामर्थ्य त्यांनी ओळखलं आणि आज ते या शब्दाचं धन या जनमानसात वाटत आहेत. तुकोबांच्या अभंगाप्रमाणे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दचे आमच्या जीवेचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. आणि साईंनी आज शब्द सह्याद्री प्रतिष्ठान च्या वतीनं ते सिद्ध करून दाखवलं आहे. कारण साई महाशब्दे संचलित शब्द सह्याद्री वक्तृत्व प्रबोधिनी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात राज्यस्तरीय स्पर्धेत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा होती. यात 2020 आणि 2021 ही स्पर्धा. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये मला एक गोष्ट भावली की यांनी दोन विभागून जी स्पर्धेत या बक्षिसं दिली ती बघा, एक आहे उत्कृष्ट श्रोता आणि एक आहे उत्कृष्ट वक्ता. मी उभ्या आयुष्यामध्ये उत्कृष्ट श्रोता हे बक्षीस पहिल्यांदा पाहतो आहे कुठलं. कारण खरं सांगायचं म्हणजे तर उत्कृष्ट वक्ता तोच असतो जो उत्कृष्ट श्रोता असतो, आणि हे साई महाशब्दे यांनी ओळखलेले. आणि उलट शब्द सह्याद्रीचं मी कौतुक यासाठी करेल की मुलांचा उत्साह वाढावा यासाठी त्यांनी काही उत्तेजनार्थ बक्षिसं वाढवून दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचं मनस्वी कौतुक आणि अभिनंदन. ते बक्षिसं देणार आहेत सौ भारती सुरेश देशपांडे मॅडम, ज्या आपल्या साई महाशब्दे यांच्या शालेय शिक्षिका आहेत. अजूनही आपल्या शिक्षकांना न विसरणं म्हणजे आपल्यातला विद्यार्थी मरू न देणं हा यातला खूप सुंदर संदेश त्यांनी दिला. आणि खूप कौतुक वाटलं मला की खालची जी मुलं आहेत खरं तर उत्तेजनार्थ नाही आहे, तुमच्यासाठी पहिलं आहे. कारण आहे, कारण काहीतरी मिळणं ही यशाची पहिली पायरी गाठणं असं असतं. आणि मला अभिमान वाटेल सांगायला की मला साईलासुद्धा माहिती आहे पहिलं पारितोषिक कधीच मिळालेलं नाही आहे. त्यामुळं मित्रांनो, ज्यांना या स्पर्धेत काहीच मिळालं नाही ते खरे विजेते आहेत. कारण त्यांना जे मिळालं नाही असं म्हणू नये, कारण त्यांना जे मिळालं ते जगात फार कमी लोकांना मिळतं, तो आहे अनुभव. आणि अनुभव हा पहिला गुरु असतो जो आपल्याला मोठं करतो. जास्त वेळ न घेता मी ही नावं वाचतो आणि या नावं वाचण्याआधी तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे की मित्रांनो, आयुष्याला आपण कुठल्याही कशाही परिस्थितीत सामोरी जा, जे शब्द सामर्थ्य आपल्याकडे असतं त्याच्या जोरावरती आपण यशाला खेचून आणण्याची ताकद निर्माण करतो. त्यामुळं विंदा करंदीकर म्हणतात,
असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. वेळ कमी आहे, फार बोलायचं होतं, परंतु एवढ्यातच तुम्ही आयुष्याला उत्तरं द्यावी आणि निराश न होता पुन्हा शब्दसह्याद्रीच्या या असंख्य ऑनलाईन स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. पुढेही कोरोना जाईल, चांगला काळ येईल, तेव्हाही तुम्ही तिथे शिकावं आणि मोठं व्हावं अशी इच्छा बाळगतो. तर जी पारितोषिकं आहे उत्तेजनार्थ ती मी यादी वाचतो. पहिलं नाव आहे चिन्मय अग्निहोत्री. चिन्मय अग्निहोत्री पहिलं नाव. दुसरं नाव आहे आत्मजा पांगरीकर. आत्मजा पांगरीकर दुसरं नाव. तिसरं नाव आहे आर्यन सोनवणे. तिसरं नाव आर्यन सोनवणे. आणि चौथं नाव आहे हर्ष कांबळे. हर्ष कांबळे चौथं नाव. पाचवं नाव आहे समीक्षा सोनवणे. सहावं नाव आहे ऋतुजा गोरे. सातवं नाव आहे तेजस्विनी सावंत. आठवं नाव आहे कस्तुरी महाजन. नववं नाव आहे समृद्धी मगर. दहावं नाव आहे खुशी निंबेकर. आणि अकरावं शेवटचं नाव आहे स्वराज्ञा इंद्राक्षे. इंद्राक्षे स्वराज्ञा इंद्राक्षे. सर्वांचं विजेत्यांचं कौतुक आणि उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेल्या सर्व या स्पर्धकांचं अभिनंदन. धन्यवाद.